आज आपण एक कप पोहे आणि अर्ध कप ज्वारीच्या पिठापासून बनवलेली अतिशय टेस्टी खमंग आणि खुसखुशीत अशी रेसिपी पाहणार आहे। तर ही आहे ज्वारीच्या पिठापासून आणि पोह्यापासून बनवलेले खुसखुशीत असे वडे। नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे। तर पाहूया आपण याची सुरुवात। तर एक कप पोहे घेतलेले आहे आणि अर्ध कप ज्वारीचं पीठ घेतलेले। तर सुरुवातीला आपण एक बाउल घेणार आहे। बाउलमध्ये एक कप पोहे घेतलेले आणि भरपूर असं पाणी घालून घ्यायचे आणि हे पोहे स्वच्छ असे धुवून घ्यायचे। तर हाताने छान असे चोळून चोळून हे पोहे धुवून घ्यायचे आणि आता हे पाणी आपण पूर्ण निथळून घ्यायचे आणि अगदी 2 ते 3 चमचे पाणी परत एकदा घालून घ्यायचे आणि हे 10 मिनिटांसाठी पोहे झाकून ठेवायचे। तर 10 मिनिटानंतर छान असे हे पोहे भिजतात। तोपर्यंत आपण ह्याचं वाटण बनवून घेऊया। मिक्सरचं भांडं एक घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे घालून घेतलेले आणि 2 लसूण पाकळ्या घालून घ्यायच्यात। नंतर 1 इंच आल्याचा तुकडा घालून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याचं वाटण मिक्सरला बनवून आणूया। तर हे फिरवून आणलेलं वाटण साईडला ठेवून जे पोहे भिजवले होते ते आपण आता त्याच्यात सर्व साहित्य घालून घ्यायचे। तर या पोह्यात आपण 1/2 कप ज्वारीचं पीठ घालून घेतलेले आणि उकडलेला 1 बटाटा घालून घ्यायचा आहे। तर मीडियम साईजचा 1 बटाटा यामध्ये घालून घेतलेला आहे। 2 ते 3 चमचे हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची, अगदी बारीक कट केलेली कोथिंबीर पण घालून घेतलेली। नंतर या ठिकाणी आपण जे वाटण बनवून आणलं होतं तेही घालून घेणार आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। अगदी 1/2 चमचा गरम मसाला पावडर घालून घ्यायची आणि 1/2 चमचा हळद घालून घ्यायची। हळद घातल्यामुळं वड्यांचा रंग खूप छान येतो आहे। नंतर आपण ह्याच्यात मीडियम साईजचा एक कांदा कट करून घेतलेला आहे, बारीक कट करून घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्ट असा गोळा आपण मळून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला पाणी न घालता हाताने छान असं हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। नंतर लागेल असं थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर हे थोडं थोडं पाणी घालून घेते आणि छान असं गोळा मळून घेतलेला आहे। पाहू शकताय तुम्ही घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजे याचे वडे छान खुसखुशीत खमंग असे होत आहेत। नंतर थोडंसं अगदी तेलाचा हात लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला वडे करताना चिकटणार नाही। आणि आता आपण लगेच याचे वडे करायला घेणार आहे। तर अगदी छोट्या छोट्या आकाराचे बॉल्स तयार करून त्याचे वडे हातावरच थापून घ्यायचे। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि हे वडे हातावर थापून घेतलेले। पाहू शकता या आकाराचे वडे थापून घ्यायचेत आणि मधून एक होल काढून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत छान असे तळल्या जातात वडे। सर्व वडे तयार करून झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता आपण ते वडे तळायला गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले। तेल तापल्यानंतर एक एक करून हे सर्व वडे आपण घालून घेणार आहे। तर लहान मोठा गॅस करत करत सर्व वडे आपण तळून घेतो आहे। तर एक साईडने तळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनी छान असं क्रिस्पी होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचेत। कांद्यामुळे याची चव खूप छान लागते। आणि दोन्ही बाजूनी छान असं लालसर रंगावर तळून झाल्यानंतर
सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. याच पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेणार आहे आणि हे वडे दह्यासोबत सॉससोबत खूप छान लागतात. तर पाहू शकता खूप सुंदर असा कलर पण आलेला आहे या वड्यांना. तर मुलांना टिफिनला द्यायला आणि मधल्या वेळेच्या भुकेला सुद्धा हे खाऊ शकतो किंवा नाश्त्यासाठी पण हा उत्तम पर्याय आहे. तर सर्व वडे तळून झाल्यानंतर सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. पाहू शकताय खूप सुंदर असे हे वडे तळून तयार झालेले आहेत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.